नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी ऑनलाईन तासिकामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या तासिकामध्ये मुलांनो आपण अभ्यासले होते पाचवी कविता दोन दिवस व व्याकरणातील अशब्दांच्या जातीमधील विकारी. आज आपण अभ्यासणार आहोत भाग दोनमधील सातवा धडा फुटप्रिंट्स, आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. मुलांनो, फुटप्रिंट्स याचा अर्थ आहे पाऊल खुणा किंवा पाऊल चिन्ह. या पाठाची सुरुवात करण्याआधी आपण लेखक परिचय करून घेऊया. डॉक्टर प्रदीप आवटे यांचा जन्म 1966 रोजी झाला. हे प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार. त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाप शहरात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर जगुभैया, जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखीन एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा, कादंबऱ्या, अडीच अक्षरांची गोष्ट हा ललित लेखन संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. माझ्या आबाळ्याची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. मुलांनो, सध्या कोरोनाने संपूर्ण जगा वर जणू काही आक्रमण केलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोरोनाची आकडेमोडी सांगण्याचं कार्य आरोग्य विभागाकडे आहे. तर महाराष्ट्रातसुद्धा दिवसभराची जी कोरोनाची आकडेवारी सांगण्याचे व बनवण्याचे काम आरोग्य विभागाकडे असते, त्या अधिकाऱ्यांकडे असते, आणि त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजेच डॉक्टर प्रदीप आवटे होय. हे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी म्हणून काम करीत आहेत. डॉक्टर आवटे यांनी 2009 ते 2011 या 3 वर्षाच्या काळात झालेले स्वाईन फ्लू या साथीच्या आजारावरसुद्धा काम सांभाळले होते. आता आपण बघूया, अभ्यासूया या पाठाची पार्श्वभूमी. ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणी मातेला, आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढीमधून आपल्या धरणी मातेला म्हणजेच आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी वृक्षसंवर्धनाबरोबर, वृक्षसंवर्धन म्हणजे झाडांची जपणूक, त्याबरोबर वैयक्तिक वाहनाऐवजी, वैयक्तिक म्हणजे स्वतःचे जे वाहन आहेत त्याऐवजी आपण सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. त्यासाठी आपली जीवनशैली, जीवनशैली म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, ती बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहेत. म्हणजेच डॉक्टर प्रदीप आवटे यांनी या पाठातून आपल्याला विज्ञान दृष्टिकोन स्पष्ट केला, आणि त्याचबरोबर आपल्या पृथ्वीवर होणारे जे प्रदूषणाचे भाग आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला जणू काही आवाहन केलेलं आहे, संदेश केला आहे की आपल्याला आपल्या पृथ्वीला वाचवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावायची, त्याची जपणूक करायची आहे. त्याचबरोबर आपण वैयक्तिक वाहनाचा वापर न करता आपण सार्वजनिक वाहतुकीचा वापर जास्त प्रमाणात करायचा आहे. अशा पद्धतीने आपली जीवनशैली बदलली तर नक्कीच आपण आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी सक्षम असू, अशी ही सुंदरशी विज्ञान सांगणारी कथा आज आपण अभ्यासणार आहोत. तर या पाठाचे अभ्यास आपण कथाकथनाच्या द्वारे करूया. ही विज्ञान कथा आहे, आणि या कथेमध्ये अभिषेक हा एक पात्र आहे. त्याचबरोबर अभिषेकची बहीण स्नेहल, अभिषेकची बाबा, अभिषेकच्या बाबांचे मित्र पावडे काका, आणि अभिषेकचा आतेभाऊ म्हणजेच सुमित, आणि त्यांच्या घरी काम करणाऱ्या रेखा मावशी असे हे पात्र आहेत, आणि त्या पात्रांमध्ये ही सुंदरशी कथा गुंफलेली आहेत. तर बघूया आपण, अभ्यास करूया या पाठाचा कथाकथनाद्वारे. अभिषेकने दारू घडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये, सिंक म्हणजेच मुलांना धुण्यासाठीचे बेसिनमध्ये, वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. तर मोर्चा वळवणे म्हणजेच त्या दिशेला जाण्यास सुरुवात केली त्यांनी. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजेच अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. IIT म्हणजेच मुलांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजेच भारतीय औद्योगिक संस्था होय.
काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पासोबत सुमितच्या लॅपटॉपवर म्हणजे सूक्ष्म संगणक किंवा सुबाह्य संगणकवर त्यानं केलेलं नवं प्रोजेक्ट म्हणजेच मुलांनो प्रकल्प अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो तुम्हीच फरशी म्हणजेच लादी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. हॉलमधून म्हणजेच दिवाणखाण्यामधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेकसुद्धा हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या. पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट म्हणजे मळलेले ठसे ठसे म्हणजेच मुलांनो पाऊलखुणा पुसलेल्या फरशीवर उमटलेले होते. स्वच्छतेची भोगती म्हणजेच आवड असणारी असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली म्हणजेच वैतागली होती. रेखा मावशी ही बिचाऱ्या वरमल्या म्हणजेच लाजल्या किंवा अवघडलेल्या होत्या. अहो स्नेहाताई मी कुठं एसीत बसून शानं काम करते बाई. आता इथे रेखा मावशींचा जी बोलण्याची लकब आहे ती ग्रामीण बोलीभाषेची आहे. त्या स्नेहलला म्हणतात की अहो अहो म्हणजे अहो स्नेहाताई की मी कुठं एसीत बसून काम करते. शेतामातीत काम करावं लागतं. शेणामातीच म्हणजेच मुलांनो की इथे जनावरांची विष्ठा माती यामध्ये त्यांना काम करावं लागतं. आणू म्हणजेच आणि आमच्या वस्तीचा जो रस्ता आहे वस्तीचा म्हणजेच वसाहतीचा जो रस्ता आहे तो सुद्धा समदा म्हणजे संपूर्ण उखणलाय म्हणजेच उखडलेला किंवा खोदलेला असलेला आहे. आणि तो समदी म्हणजे संपूर्ण धूळ लागती म्हणजेच लागणे पायासनी म्हणजेच पायाला आणं म्हणजे आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला म्हणजेच धुण्यासाठी वेळ बी नाही. आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ म्हणजेच त्या रेखा मावशी म्हणतात की 10-10 मिनिटाला वेळ धुण्यासाठी वेळही नाही आहे आणि पाणीही पुष्कळ नाही आहे. रेखा मावशी जिथे राहत होत्या तेथील ग्रामीण वसाहतीचे चित्रण या वाक्यातून दिसून येते. सॉरी मावशी खरंच सॉरी आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याच स्नेहलला कसं तरी वाटलं म्हणजेच तिला त्या बोलण्याचा पश्चावा झाला. आपण रेखा मावशीला बोललो याचं स्नेहला वाईट वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशींच्या खणखणीत म्हणजे असं कणखर आवाज स्पष्ट मोठ्या आवाजाने सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात म्हणजे ध्यानात आला तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा म्हणजेच कुठल्या तरी कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्या म्हणजेच तळपाय जो आपल्या पायाखालचा जो मधला भाग आहे एकदम त्याच्याकडे गेला आणि त्यांचे पाय अगदी गोजिरा म्हणजेच देखणा गुलाबी तळवा कुठे चिरण्या म्हणजेच मुलांनो भेगा चिरा नाहीत की काही नाहीत एकदम लोण्यागत. आता लोण्यागत म्हणजे लोण्यासारखा पाय आहेत काकांचा. रेखा मावशी स्वतःशी पुटपुटल्या म्हणजे तोंडात त्या बोलत होत्या. त्यांनी त्यांच्या पायाकडे पाहिलं. त्या पायाला कितीतरी चिरण्या म्हणजेच भेगा पडलेल्या होत्या. माती व धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेकने स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. मामा मी एक ॲप तयार केला आहे त्या ॲपच्या सहाय्याने म्हणजेच मदतीने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहे ते सांगू शकतो. सुमितने एक ॲप तयार केला आहे म्हणजेच मुलांनो एक ॲप्लिकेशन तयार केलं आहे आणि त्याच्या सहाय्याने म्हणजेच मदतीने कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत ते सांगू शकतो. सुमित अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज म्हणजे काय आवश्यकता आहे. तुम्हा टेक्नोसॅवी म्हणजेच तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या लोकांना कशाचेही ॲप करण्यात शिवाय काही सुचतच नाही असे सगळ्यात भारी म्हणजेच चांगला ॲप
डोक्याच्या कवटीत, आता कवटी म्हणजेच डोक्याच्या वरील टणक कवच जो आहे जे आपल्या मेंदूचं रक्षण करते हाडं, त्याला कवटी असे म्हणतात. कवच होय ते विसरलाच की काय तुम्ही लोक. बाबांनी अनाठाई, अनाठाई म्हणजेच उगाच व्यर्थ अनावश्यक टेक्नॉलॉजीबद्दल, टेक्नॉलॉजीज म्हणजे मुलांनो तंत्रज्ञानाबद्दलची त्यांची आपली मळमळ, मळमळ म्हणजेच इथे नाराजी व्यक्त केली. मामा गंमत म्हणजेच मज्जा, गंमत म्हणजेच मुलांनो मजा, तर बघ तू हा माझ्या ॲपची, त्यांचं नाव आहे फुटप्रिंट्स, जे सुमितने जो ॲप तयार केला होता त्या ॲपचं नाव आहे फुटप्रिंट्स म्हणजेच पाऊलखुणा, असे म्हणत सुमितने आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशीच्या पासून, त्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीने नोंदवला म्हणजे मांडला होता मुद्दा, जो आक्षेप, आक्षेप म्हणजे तक्रार घेतली होती किंवा हरकत घेतली होती. स्नेहलचा चेहरा म्हणजेच मुख पडला म्हणजेच तिला शरम वाटली, तिला स्वतःचा राग आला. सुमितने आपल्या अँड्रॉईड मोबाईलमधला ॲप उघडला आणि रेखा मावशीच्या मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. मावशी तुम्ही राहता कुठे, त्या टेकडी पल्ल्याड म्हणजेच टेकडीच्या पलीकडे. मावशी म्हणाल्या इथून किती किलोमीटर आहे, 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत, गेल्या महिन्यापतूर म्हणजेच महिन्यापर्यंत चालतच येत होते, होते म्हणजेच मुलांनो होते, पण आता माझ्या म्हणजेच माझ्या लेकानं एक सायकल दिली या मला, तवा म्हणजेच तेव्हा, आता सायकलनं येते, अशी अजून बरीच माहिती त्यात भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती म्हणजेच प्रवास होते, हे फिरस्ती म्हणजे फिरणे किंवा प्रवास तुम्ही कशी करता, आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत. रेखा मावशींनी फिरायला पायीच कधीतरी सायकलने, त्यांच्या इवल्याशा म्हणजे छोट्याशा झोपडीपुढेही त्यांनी 2 झाडं लावली होती, त्यातलं एक लिंबोणीचं, लिंबोणीचं म्हणजे कडुलिंबाचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या म्हणजेच गोंधळून गेल्या, आणि आता पण ह्या आहेत रेखा मावशी, आहेत रेखा मावशीच्या फुटप्रिंट्स, असं म्हणत त्यांनी मोबाईलचा कसलं तरी बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकण उमटला, अगदी आभाळाच्या म्हणजेच आकाशाच्या निरभ्र, निरभ्र म्हणजे ढग नसलेल्या तुकड्यासारखा. सगळे आवासून म्हणजेच अचंबित होऊन पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्यांच्या मधोमध 2 पावलं उमटलेली, एकदम चंदेरी म्हणजेच चांदीच्या रंगाचे वरखात, वरखात म्हणजेच घट्टरस अर्क किंवा अतिशय पातळ पत्रा असलेली, मढलेली म्हणजेच सजवलेली, आणि खाली इंग्रजी शब्द उमटले होते सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स म्हणजे चंदेरी पाऊलखुणा सर्वात जास्त स्वच्छ पाऊलखुणा होय, असे हे रेखा मावशींचे जी पाऊलखुणा होत्या जे आपल्याला डोळ्याने स्पष्ट दिसत होते की तिचे पाय अगदी मळलेले आहेत, अस्वच्छ आहे, घाणेडे आहेत, पण या ॲपच्या साह्याने काय दाखवलं आहे तर त्यांचे पाय सगळ्यात अगदी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स म्हणजे स्वच्छ पाऊलखुणा होत्या. धन्यवाद मुलांना.